वेलकम युगविज्ञान आणि तंत्रज्ञान या चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील मी डॉक्टर मनीषा गोविंद नागरगोजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेशी स्तरावर असणारं श्वसन ज्याला की आपण सेल्युलार लेवल रिस्पायरेशन यामधील विनॉक्सी श्वसन म्हणजे ऑक्सिजनशिवाय होणारे श्वसन एन आरोबिक रिस्पायरेशन या घटकाचा अभ्यास करणार आहोत विनॉक्सी श्वसन एन आरोबिक रिस्पायरेशन हे दोन टप्प्यामध्ये होते एक ग्लुकोज विघटन आणि दुसरे किनवन ग्लुकोज विघटन म्हणजे ग्लायकोलायसिस अँड सेकंड प्रोसेस वन इज दी फर्मेंटेशन्स यामधील पहिली स्टेप जी फर्स्ट स्टेप ग्लायकोलायसिस ज्याला की आपण ग्लुकोज विघटन म्हणतो ही प्र या प्रक्रियेचा आपण अभ्यास करणार आहोत तर नेमकं ग्लुकोज विघटन हे कशाप्रकारे होतं Is ग्लुकोज इज कम्प्लीट इन कम्प्लीटली अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑप्टेन इन धिस टाईप ऑफ रेस्पायरेशन अँड पायरोविक ॲसिड प्रोड्यूस थ्रू ग्लायकोलायसिस म्हणजे ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते आणि पायरोविक आम्ल तयार होते ही पहिली प्रक्रिया झाली ग्लायकोलायसिस दुसरी प्रक्रिया जे ग्लुकोज विघटनातून तयार झालेले पायर्विक आम्ल काही विकरांच्या मदतीने इतर कार्बनी अमलामध्ये किंवा अल्कोहोलमध्ये रूपांतरित केले जाते याला स्किनवन किंवा फर्मंटेशन प्रोसेस असे म्हणतात पायर्विक ॲसिड प्रोड्यूस थ्रू ग्लायकोलायसिस इज कन्वर्टेड टू अदर ऑर्गॅनिक ॲसिड ऑर अल्कोहोल विथ दी हेल्प ऑफ सम एक्झाम एन्झाईम्स इन धीस प्रोसेस धीस इज कॉल्ड दी फर्मेंटेशन. तर ही प्रक्रिया सजीवांमध्ये म्हणजेच पेशीमध्ये होणारे विनॉक्सी शोषण आहे अँड अरोबिक रिस्पायरेशन इन लिविंग ऑर्गॅनिझम ऑर सेल यामध्ये कार्बोदके यांचं ग्लुकोज विघटन होऊन पायरू कामला तयार होते पायरोविक अंमलापासून किण्वन प्रक्रियेने विविध पदार्थ बनवले जातात जसे विनेगार जीवनसत्व आणि त्याच्यापासून विविध सूक्ष्मजीव तयार होतात ग्लुकोज ग्लायकोलायसिस पायरोविक ॲसिड फर्मेंटेशन्स अँड डिफरंट प्रोडक्ट्स व्हिनेगार विटॅमिन्स अँड व्हेरियस मायक्रोब्स तर या प्रक्रियेने तयार झाल्यानंतर काही विनाक्षी शासनाची असणारी उदाहरणे पाहूयात आपण बीजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास बीजे विनाक्षी शोषण करतात तसेच आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी स्नायू विनाक्षी शोषण करतात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक अंमलं साठते आणि आपल्याला असे वाटते की थकवा आल्यासारखा जाणवते त्यानंतर दी एक्झाम्पल ऑफ एन आरोबिक रिस्पायरेशन सीड परफॉर्म एनआरोबिक रिस्पायरेशन

हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद